छत्रपति शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत। महाराजांची कार्यकाळ आणि मराठ्यांच्या इतिहासावर आजवर अनेक संशोधकांनी संशोधन केले आहे। ते ग्रामीण महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींना माहित व्हावं, वाचायला मिळावं आणि उदात्त हेतून अकलूज येथे छत्रपति शिवाजी महाराज संशोधन केंद्र आणि शिवग्रंथालय स्थापन करणार असल्याची माहिती भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी अभिनेते तेजपाल वाघ उपस्थित होते। मोहिते पाटील म्हणाले की दाढी वाढवून कपाळाला शिवगंध लावून छत्रपति शिवाजी महाराज समजून येत नाहीत, त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आजवर अनेकांनी मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करून माहिती जमा केली आहे, तरी सुद्धा शिवचरित्र वाचायला घेतलं की त्यातून नवीन पैलू डोळ्यासमोर येतात। यापूर्वी झालेल्या सर्व संशोधनाचा अभ्यासाचा फायदा ग्रामीण भागातील अभ्यासकांना, वाचकांना आणि विद्यार्थ्यांना व्हावा, इतिहास अधिक चिकित्सक पद्धतीनं सर्वांसमोर यावा याकरता संशोधन केंद्रात आणि ग्रंथालयात साहित्य सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे जगभरातल्या संशोधक आणि अभ्यासक आणि इतिहासप्रेमींना याचा लाभ होईल। त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रविद्या प्रशिक्षण, शिवव्याख्याते, पुस्तक प्रदर्शन, दुर्गभ्रमंतीचं आयोजनही केलं जाणार असल्याची माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे। जो तुमच्या वैयक्तिक जीवनात आयुष्यात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शक ठरतो, प्रशासनात म्हणा किंवा कृषी त्यांची मत, तर या सगळ्याचा सखोल अभ्यास सामान्य न व्हावा तर ती पुस्तकं उपलब्ध होत नाहीत बऱ्याच वेळा, आणि काही पुस्तकं इतकी खर्चिक असतात की त्याचं मूल्य परवडत नाही विकत घेणं पण ग्रामीण भागातील लोकांना। तर त्यासाठी फक्त शिवग्रंथालय मुबलक शिवविचारांची पुस्तकं असतील, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आत्मचरित्र असतील, त्यांच्यावर आधारित काल्पनिक गोष्टी ज्यांनी रचलेल्या असतील, जसं की शोध कादंबरी आहे किंवा सात पाटील सारखी कादंबरी ज्याच्यामध्ये काही रेफरन्सेस येऊन गेले आहेत, किंवा अशा आशयाच्या ज्या किंवा आशुतोष पाटलांचं शिवकालीन नाण्यांविषयीचं स्वराज्याच्या चलनावाचं पुस्तक येतात, चलनांचा अभ्यास वगैरे, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण एक अभ्यास ग्रामीण भागामध्ये करायला मिळेल। आणि सगळ्या पद्धतीचा अभ्यास करणार ती पुस्तकं शोधावी राहणार आहेत। ती लोक जसं सरकार महर्षींनी एक वेगळी चळवळ इकडे राबवली असतो, ती सामाजिक असेल, कृषी सहकार आणि सगळ्याच बाबतीत चालवली, तर तोच वारसा बाई आता पुढे घेऊन आले की एका जनरेशनपर्यंत हे सगळंच आपलुसनी वैभव पाहिलेलं आहे, आता ते पुढच्या जनरेशनला पण मिळावं पाहावं म्हणून ही सुरुवात आहे। त्याची नांदी इतिहासापासून आहे, जसं म्हणतात की त्यांना आपला इतिहास माहीत नसतो, ते लोक इतिहास घडवत नाही, तर पहिल्यांदा इतिहासाची ओळख करून द्यायचं पहिलं पाहून आता उचल। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, माळशिरस।